चला सुनील फुलवरे येत आहेत. आपण चालू करूया सामन्याला, सुरुवात करूयात. पाच षटकांची मॅच असेल. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते केदार इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट साई इच्छा अर्थात विजय स्टार. दोन मोठे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक एक मध्ये सन्नी येतोय टीम साई इच्छा टीम कडून. तर सलामीसाठी गौतम आणि गौतम सोबत फलंदाज साई ही जोडी मात्र सलामीसाठी आली आहे. गोलंदाज सनी पहिल्या षटकामध्ये. तर सामन्याला सुरुवात करा सनी, विनंती असेल. आणि साई इच्छा टीम तुमच्याकडे 20 मिनिट्स असतील पाच षटकांसाठी. तर तुम्हाला 20 मिनिटात पाच षटक कंप्लीट करायची, त्याची आपण नोंद घ्यायची. सामन्याला सुरुवात टाळ्या बाजू मॅच साठी. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सनी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय पंचांच्या उजव्या बाजूने राउंड विकेट. पहिला चेंडू मात्र थोडासा बाहेर, व्हाइट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. आज खर तर भरपूर सामने आपल्याला पाहायला मिळाले. लास्ट मॅच देखील आपण बघितली, खूप चांगल्या प्रकारे गावदेवी कोपर प्रशांत कोंडे अँड टीम मजल मारली मॅच मध्ये. आणि इथे फलंदाज बाद होईल, गौतम मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज पराग मैदानामध्ये येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. सनी अतिशय कमी वयामध्ये स्वतःची एक वेगळी छाप डोंबिवली अंडरआर्म क्रिकेट वरती सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच्या पंचांच्या उजव्या बाजूने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. यावे सुरेख फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परागच्या बॅटमनना ब्रँडेड चौकार. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय सनी पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी स्वीप करतायत, अजून एक सुरेख फटका चौकार. आणि येणाऱ्या बॉल वरती जर चौकार आला तर मंगल मूर्ती या टीम कडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल पराग साठी. दोन बॉल दोन मोठे प्रहार. प्राइस होता 1000 रुपयांचा, 500 रुपये करण सावंत आणि रोहित जाधव दादांकडून, आणि विशाल बोईर ज्यांचा हा संघ तुम्ही पाहिला त्यांच्याकडून देखील 500 रुपये. तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइस आहे. या महेश शिंदे आपण रिप्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं 1000 रुपयांचं प्राइस कलेक्ट करा. ओके थँक्यू. ओ यावेळेस लेगस्टिकच्या बॉल बाहेर, व्हाइट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. एक धाव मात्र धाव फलकावरती अंकित होते आणि धावसंख्या धावफुलकावरती 11 आकड्यावरती. यावेळेस ऑनसाईडला खेळत असताना फिल्डर आहेत तिथे, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. महेश शिंदे आपण यायचंय व्यासपीठावरती, विनंती असेल आपणास 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबरीने मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अश्विन आपण देखील व्यासपीठावरती यायचंय, आपणास देखील सन्मानित केले जाईल. महेश शिंदे साठी करण सावंत आणि रोहित जाधव आणि विशाल भोर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकदा पुन्हा एकदा मैदानामध्ये कंप्लीट केली जाते.
एकापेक्षा जास्त काय मिळत नाहीये। सिंगल डबल ने मात्र संघ पुढे सरकतोय आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर धावसंख्या तब्बल दहा फुलकावरती लगावली गेली आहे, ती म्हणजे एकंदरीत 13 धावा, धावसंख्या 13। षटक क्रमांक पहिला फिनिश झाला। अश्विन जा आपण व्यासपीठावरती, अश्विन आपण देखील जायचंय, मानदमाचा पुरस्कार स्वीकारायचा आहे, कारण की मागील माझा मानदमाचा पुरस्कार राहिला होता। महेश शिंदेला 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जात आहे, त्यानंतर आपण अश्विनला मानदमाचा पुरस्कार देऊ, कारण की गावदेवी कोपर संघाच्या या मॅचच्या विजयामध्ये तो हकदार होता, खूप चांगली कामगिरी त्याने दाखवली आणि इथे मात्र विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजे गावदेवी कोपर टीमने। मराठा मॅच अश्विनला मात्र दिला जातोय, बॉलिंग मार्क करती गोलंदाज रेडी, यावेळेस शरीरापासून बॉल लांब, भरपूर लांब, वाइड बॉल, एक धाव मात्र धावफलकावरती अंकित होते, धावसंख्या 14 आकड्यावरती। ओ यावेळेस कट करत असताना प्रयत्न केले होते परंतु यश मिळत नाहीये आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय, 4 धावांसाठी चौकार। बाद होतोय, आउट बॅट्समन, यस फलंदाज बाद। साई साठी पारितोषिक आहे 3 बॉल 3 चौकारांसाठी, मंगलमोरी टीम कडून 500 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक असेल लगातार 3 चौकारांसाठी। षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज मुकेश, हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाज मुकेश स्ट्राइक वरती फलंदाज असेल तो म्हणजे अनिकेत, त्यालाही 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल मंगलमूर्ती टीम कडून। थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन, यशांच्या पाठीमागे आपल्याला पवन पाहायला मिळतात, मास्टर माइंड यष्टीरक्षक आहेत ते,
खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग ते सजवत आहेत. ओ यावेळेस देखील बघा खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. धावची संधी बनेल का? दोन धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केल्या जातात. जिथे एक होती तिथे मात्र या दोन धावा मिळत आहेत आणि या दोन धावांनी टीमची टोटल आपण बघू शकतो धावफलकावरती लगवली गेली ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा मार्गस्थ आहे. आतापर्यंत केदार इलेव्हन टीम अतिशय योग्य ठिकाणी चालली आहे. ज्या प्रकारे जायला हवं ज्या प्रकारे धावा यायला हव्यात अगदी तशा धावा आल्यात. यष्टी उद्ध्वस्त केली आहे. मुकेशी फिरकी घेऊन गेली विकेट फलंदाज अनिकेतचा आणि अनिकेतला परतावा लागेल थेट तंबूच्या आश्रयाकडे. फलंदाज बाद मुकेश पुण्याच्या बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर मात्र धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे जी म्हणजे 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यावेळेस बघा हलक्या हाताने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव जोपर्यंत कंप्लीट होते एकेरी दुहेरी धावेने मात्र संघ पुढे सरकतोय आणि एकेरी दुहेरी धावेने आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 21 या आकड्यावरती. दोन षटकांचा पहिला खेळ संपला आणि पहिल्या दोन ओव्हर नंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 21 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली आहे. भरपूर मोठी स्पर्धा भरपूर मोठं आपल्याला आयोजन श्री देसाई चषक 2022 अतिशय देखणं असं आयोजन कडक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटची मॅच पहिल्या राऊंड मधली 8 टीमा कारण की आपण बघितल्या डोमिली विभागातील. यानंतर अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. पहिल्या राऊंडची मात्र ही शेवटची मॅच आहे. यानंतर अजूनही 3 सामने खेळवले जातील. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. राऊंड विकेट गोलंदाज ऋषी षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्गावरती आलाय. स्ट्राइक वरती असेल फलंदाज मंजूर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तिथे आहे तोपर्यंत एक डाव कंप्लीट होते. साई स्ट्राइक वरती आलाय कारण की साईचा जर आपण विचार केला तर फक्त एकच बॉल त्याने आतापर्यंत फेस केलाय. त्या बॉल वरती फक्त सिंगल त्याने कन्वर्ट केली. सलामीला आला होता फलंदाजी करण्यासाठी परंतु त्यानंतर त्याला चेंडू खेळताच आले नाहीयेत. तिसरा अटक मैदानामध्ये सुरू आहे. धावा अतिशय व्यवस्थित आहेत. जो रिक्वायरमेंट धावा होता प्रति ओव्हरच्या पाठीमागे तुम्हाला फायटिंग सर उभारण्यासाठी त्या धावा तर आतापर्यंत केदार इलेव्हन टीमने उभारल्यात. या मॅच मध्ये 51 धावा जर त्यांनी केल्या तर चांगली टोटल उभी राहील. वाईड आहे आणि ह्या 4 आहे म्हणजे वाईड प्लस 4 मिळाल्या त्या टोटल 5. स्कोर वाढलाय 5 ने 27. साईला प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे मंगलमोती टीम कडून. प्रत्येक चौकाराला 300 रुपयांचं पारितोषिक. बघत किती चौकार साई लगावेल या मॅच मध्ये. राऊंड विकेट पुण्याचा ऋषी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल फलंदाज साई. यावेळेस चाबूक होता कलटक फटका होता परंतु या बॉल वरती फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळते. डोमिली विभागात देखील अनेक नवनवीन उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळतात आणि असा एखादा संघ असेल की ज्या संघामध्ये सर्व न्यू टॅलेंट प्लेयर खेळतात तर नक्कीच ती टीम देखील येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या संघांना पराभूत करू शकेल कारण की त्या खेळाडू देखील संधी मिळायला हवी. आणि केदार इलेव्हन टीम मध्ये आपण बघतो की नवोदित खेळाडू आहेत परंतु इथे ऋषीने दांडी गुल केली आहे ती म्हणजे मंजूरची. कॅप्टन टीमचा परतला तंबूच्या आश्रयाकडे. मंजूर बॅक टू द पवेलियन.
फलंदाज पन्या येतोय बॉलिंग मार्क वरती ऋषी रेड्डी पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरा मैदानामध्ये मार्गस्थ आहे राउंड विकेट पांच धावा या गोलदारच्या बॉल वरती आल्या आणि त्याचा तिथे मात्र आपल्या टीमला कमबॅक मिळवून देण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न अजून एक चांगला चेंडू टप्पा पडला बॉल आतमध्ये आला आणि पण्याची इथे मात्र विकेट घेऊन गेला ऑन हॅट्रिक गोलंदाज ऋषी नवीन फलंदाज प्रणय आलाय मैदानाच्या आत मध्ये ऑन हॅट्रिक गोलंदाज ऋषी हॅट्रिक बॉल असेल राउंड विकेट आणि इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न एक धाव इथे मात्र कंप्लीट होते एकापेक्षा जास्त नसेल एका धावेने मात्र धावसंख्या आपण धावफुलकावरती पाहू शकाल ती म्हणजे तब्बल 29 आकड्यावरती टीमची टोटल आतापर्यंत पाहायला मिळते तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे जोपर्यंत साई असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत केदार इलेव्हन टीमला मोठ्या टार्गेटची नक्कीच अपेक्षा असेल की ते एक मोठं टार्गेट नक्कीच सेट करतील समोरच्या टीम समोर एक वेगळा स्टान्स त्याचा उभा राहण्याचा ओ यावेळेस लेग स्टिकचा बॉल बाहेर थोडासा बॉल फिरत नाहीये गिरकी घेत नाहीये आणि त्याच्यामुळे मात्र हा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय 30 धावा धावफलकावरती पुण्याचा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज राउंड विकेट यावेळेस पुण्याच्या पुढून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईड आहे दिशेपासून भरकटत असताना गोलंदाज ऋषी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावीच लागेल टप्प्यावरती नियंत्रण ठेवावंच लागेल जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर राउंड विकेट पुढचा चेंडू यावेळेस फलंदाज बाद झालाय आणि या षटकात तब्बल लक्षात घ्या पंच आहेत मित्रांनो पंच आहेत चेंडू द्या नो चेक करायचा आहे पंचा ओके नो चेक करू पण फलंदाज बाद असेल याची नोंद घ्यायची आहे कारण की जरी नो बॉल असेल तरी देखील बॅट्समन आउट असेल फक्त एक रन मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण चेक करूयात एकदा नो चेंडू आहे की नाही ते नो चेंडू आहे परंतु फलंदाज देखील बाद असेल एकदा मिळेल टीमला षटक मैदानामध्ये संपले ती म्हणजे पहिली तीन आणि पहिल्या तीन ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 32 धावा धावफलकावरती पहिल्या तीन षटकांच्या नंतर बत्तीस आकड्यावरती
अजूनही दोन षटकांचा मैदानामध्ये खेळ शिल्लक आहे. या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत असताना मुकेशकडे बॉल सोपवलाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राइक वरती असेल फलंदाज प्रणय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या पाहतो आपण 32-33 या आकड्यावरती. वाईड बॉल इथे मात्र फेकत असताना 33 ऑन बोर्ड 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुकेश. हे षटक अत्यंत महत्वाचं असेल कारण की हे हाणामार षटक आहे. चौथा आणि पाचवं षटक जेव्हा असतं त्या षटकाकडे आपण सातत्याने एकाच दृष्टिकोनाने बघत असतो की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला कुठायच्या आहेत आणि इथे काही करून 45+ धावा बनवाव्या लागतील इथे टीमला केदार इलेव्हन टेस्ट संघाला. आता नुकतीच या संघाच्या माध्यमातून एक स्पर्धा देखील झाली होळीच्या निमित्ताने. केदार इलेव्हन चषक विनामूल्य प्रवेश फी होती त्या स्पर्धेमध्ये आणि ट्रॉफी देखील भरपूर मोठी होती. लाईव्ह स्पर्धा होती. आकाश जावळकर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. केदारच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खरं तर हा संघ खेळत असतो आणि त्याच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी त्या स्पर्धेचं आयोजन देखील केलं होतं. यावेळेस लाईन पावी लागेल वाईड बॉल. एक एक धाव मात्र इथे अतिरिक्त दिली जाते आणि एक एक रन आपण पाहतो धाव फलकावरती. तब्बल 34 ही धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 34 पुन्हा एकदा खराब चेंडू. चेंडू भरपूर बाहेर रिलीज करतायत गोलंदाज मुकेश. खरं तर आतापर्यंत आपण बघितलं साई इच्छा या टीमच्या गोलंदाजांकडे तर बॅटनी धावा कमी आल्यात पण एक्स्ट्रा धावा भरपूर. एक पंजा आला वाईट तर भरपूर आलेत. एक एक गोलंदाजांनी तब्बल 8-8, 9-9 बॉल फेकले आतापर्यंत. यावेळी चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश बॅटमन येतोय ब्रँडेड चौकार. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत 41. चेंडू झाले 2. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. तीन चेंडू बाकी ओव्हर मधले. अजून दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येक चौकाराला 300 रुपयांचं पारितोषिक असेल. डॉट बॉल असेल. मुकेश पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय. चौथा षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस देखील बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होत नाहीये. तोपर्यंत बघा 2 धावा. दोन धावा कंप्लीट आहेत पंच. यस 2 धावा असतील या आणि या 2 धावांनी संघ पोहोचलाय तो म्हणजे तब्बल 43 आकड्यावरती टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 43 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस स्वीप करत असताना फिल्डर आहेत. नो चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित होत आहेत. या 2 धावांनी देखील धावफलक भरतोय फुलतोय. आतापर्यंत 45 आकड्यावरती टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 45
45 धावा धावफलका वरती आतापर्यंत टीम ची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते। जी सुरुवात हवी होती आणि जे टार्गेट सेट करायचं होतं ते टार्गेट आतापर्यंत मित्रांनी सेट केले ते म्हणजे केदार इलेवन टीम ने। षटक इथे मात्र संपले। गोलंदाज चौथा गोलंदाज मुकेश साहनी पहिल्या चार ओव्हर नंतर धाव संख्या धावफलका वरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत 45 धावा। अजूनही एक षटक बाकी आहे आणि बघायचे शेवटच्या षटकात कोण गोलंदाज गोलंदाजी मार्क वर देईल कोणाकडे चेंडू सोपवतील या शेवटच्या षटकामध्ये। आणि चेंडू मात्र सोपवला तो म्हणजे गोलंदाज आकाश पाटील कडे हे शेवटचे षटक। दोन्ही टीम देखील बलाढ्य आहेत। जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल। यानंतर सामना असेल प्रणव पॅकर्स आणि श्री इलेवन दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय। टॉस साठी या लगेच श्री इलेवन आणि प्रणव पॅकर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच यानंतर खेळली जाईल। 46 46 धावा धावफलकावरती आकाश येतोय। थोडी दुखापत झाली होती आकाशला तिथे थोडीशी दुखापत फिल्डिंग करत असताना आकाश झालेली। यावेळेस कडक फटका बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील या बॉल वरती चार धावा। तीनशे रुपयांचं पारितोषिक आहे मंगलमूर्ती टीम कडून दोन्ही बॅट्समन साठी। काय सुरेख फटका होता बघा। यावेळेस देखील लाईन पावी लागेल लेस्टिकच्या बॉल बाहेर जातोय व्हाइट बॉलचा पंचांचा इशारा। एकदा अजून धाव फलकावरती अंकित केली जाईल आणि एका धावेने धाव संख्या पोहोचेल धाव फलकावरती ती म्हणजे एकंदरीत 11। यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होईल परतावा लागेल फलंदाज सिद्धेशला तंबूच्या रस्त्याकडे। एकावन्न धावा धावफलकावरती यावेळेस देखील ऑन साइड ला खेळत आहेत। एकच धाव बॉल वरती कंप्लीट होते एका धावेने मात्र धाव संख्या धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। भरपूर राउंड विकेट पुण्याच्या बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज। यावेळी चांगला फटका आहे फिल्डर आहेत तिथे एकच धाव इथे मात्र कंप्लीट होईल एकापेक्षा जास्त नाहीये। एका धावेने मात्र धाव संख्या आपण पाहतोय 53 आकड्यावरती 53 धावा धावफलकावरती। एक बॉल अजूनही बाकी आहे षटकातला 1-2 शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धाव संख्या 53 या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते। राउंड विकेट पुण्याचा गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेस ऑन साइड खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय धावा झाल्या 53 आणि 54 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय केदार इलेवन टीमने साई इच्छा या संघासमोर। आपण जाऊया टॉसच्या दिशेने। श्री इलेवन आणि प्रणव पॅकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत।
तो सागर गायकवाड यांना विनंती करतो आपल्या शुभाशी टॉस करायचा आहे आणि खेळाडू कक्ष सर्वांनी बसून घ्या विनंती असेल तर टॉस होतो तिथे आणि जशी मॅच स्टार्ट होईल आपण जाऊयात करण काळे यांच्याकडे प्रथमेश ठाकूर सॉरी तर हालो हालो चेक डीजे मास्टर वॉल्यूम हालो स्वीप करण्याचा प्रयत्न केला दरम्यान क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लागलेत व्हाईट बॉलला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न दरम्यान कव्हर
गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा साहिल आणि प्रत्येक विकेट साठी 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल मंगळमूर्ती या संघाकडून तर म्हणजेच गोलंदाजी करत असताना सचिन साठी केदार इलेवन संघ तुम्ही पाहतात गोलंदाजी करत असताना हरकत नाही धर्मांचा हा बॉल वेल लेफ्ट सुनील फुलोरे तुम्ही पाहतात अनुभवी क्रिकेटर आहेत ओरम क्रिकेट असेल आई गावदेवी नेतिवले संघाकडून आज ओपनर आणि अंडर आर्म क्रिकेट असेल तर शेटू पावशेंच्या संघामध्ये व्यावसायिक क्रिकेट ते खेळत असतात अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे देखील आणि पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला जर तुम्ही पाहिलं तर मिनेश पाटील आहेत एक अनुभवी खेळाडू रेग्युलर क्रिकेट एक काळ गाजवला तिसगावसाठी आणि आता मात्र ऍज अ मेंटॉर टीमच्या मागे मार्गदर्शन देखील त्यांचं चांगलं असतं आणि स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहता टीमची टोटल 6 वरती 6 बनवायच्या 54 केल्या 53 झाल्यात 6 गोलंदाज सचिन ड्राइव्ह केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला सिंगल मिळेल धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे सरसावली 7 वरती डीजेचा व्हॉल्यूम कमी केलाय कारण वेळेची मर्यादा आपल्याकडे आणि व्हॉल्यूम जर जास्त राहिला तर इतरांना त्रास होऊ शकतो त्यामुळे कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही आपल्या स्पर्धेमुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही यासाठी घेतलेली काळजी डीजे मास्टरने व्हॉल्यूम कमी केला प्रेक्षक वर्गाला देखील विनंती करतोय की कोणतेही गैरवर्तन करू नका आलेल्या खेळाडूंना देखील विनंती करतोय स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या कारण मानाची सन्मानाची स्पर्धा धावसंख्या 1 मिळेल 8 धावा धावफलकावरती 8 ऑन स्कोर कार्ड विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल मंगलमूर्ती संघाकडून ते म्हणजेच केदार 11 या संघाचा प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण सध्या विष्णू 11 टीमचे ओनर पंकज शेठ सिंग यांना विनंती करतोय या पंकज शेठ व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आपल्या स्पर्धेमध्ये बघा आपलेच मित्र ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे आपण सरळ त्यांच्याशी संपर्क साधा असा कॉम बॉक्स पर्यंत कोणी येऊ नका कारण आपल्याच मित्र परिवार ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात नाही येतात कॉम बॉक्स मध्ये विचारायला किसने बताया तुमचेच मित्र सांगतात धावसंख्या धावफलकावरती 8 आहे पहिले षटक समाप्त झालं चांगली गोलंदाजी सचिनची पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवण्यामध्ये यश एकही मोठा फटका आला नाही 54 टार्गेट तुम्हाला डिफेंड करायचं त्याला अनुसरून चांगली गोलंदाजी पण ज्या संघाला तुम्ही पाहता चेस करायचं अर्थातच साईच्या सीसी साईच्या सीसी आहे धर्माचा हा बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट झाला देखील असता तिथे जरी अष्टरक्षकाने बॉल अडवला नसता तर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं सचिन आहेत तिथे उर्फ बाबू टीमची टोटल 9 वरती पहिल्या चेंडूवरती एक धाव आली गोलंदाजीसाठी तिसगाव वेंटकडून गोलंदाज साई आहे पहिल्या बॉलवरती आली सिंगल त्यानंतरचा हा बॉल दुसरा पंचांच्या उजव्या बाजूनं सज्जोद साई षटकातील पुढील चेंडू पाटील या वेळेला चांगला फटका सजवला डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेसाठी पलटलेत गॅदर करता आला नाहीये चेंडू गोलंदाजाने चेंडू कलेक्ट जर केला असता तर विकेटची संभावना इथे जरूर होती हा दरम्यान जर पाहिलं तर एक दोन धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केला गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा टीम टोटल मध्ये ऍड केल्या जातील आणि धावसंख्या 2 मदतीनं पुढे सरसावली आहे टीमची टोटल 11 या दरम्यानचा हा बॉल वेल लेफ्ट व्हाइट बॉल अवांतर धाव बोलत यार धावसंख्या 12 कॉम्बॉक्स मध्ये थोडस हास्यमय वातावरण नो बॉल आहे येस नो बॉल
सुनील फुलोर आम्हाला दर्शवतात यस इट इज नो अवांतर धाव कारनामा झाला कॉम्बॉक्स मध्ये मोठा कारनामा झाला डोळ्यावरती झोप असल्यामुळे चित्र झालं असावं सकाळपासून विचार केला तर 9:30 वाजता रिपोर्टिंग केलंय शुभम राऊत ने कारण काळे नसेल लास्ट रिपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न भरपूर चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा पलीकडे गुड शॉट दरम्यानचा इथे यष्टी रक्षक बीट झालात आणि बॉल मात्र नॉनस्टॉप लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय नशिबाची साथ मिळते आणि धावा मिळतील चार आणखीन एक चांगला नक्कीच तुम्हाला स्ट्रोक पाहायला मिळतोय 22 स्वरूपात होते त्यामुळे कुठेतरी वाटलं की बॅटला स्पर्श झाला असावा पण हरकत नाही बॅट वरती बॉल कनेक्ट झाला नाहीये लेग बाईच्या स्वरूपात ही धाव असेल नाही काही वेळा घडत कधी या एंड वडून जर गोलंदाज असले तर पंच समोर येत असतात फलंदाज असले तर यष्टी रक्षक येतात त्यामुळे या चुका देखील आमच्याकडून होत असतात त्याबद्दल दिलगिरी आहे स्टेप आउट करून खेळला चांगला फटका तुम्हाला मिळाला होतोय स्लॉग स्वीपचा वापर केला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लॉग स्वीप भरपूर कमी वापरले जाते पॅडल स्वीप भरपूर मोठ्या प्रमाणात केले जाते स्लॉग स्वीप तुम्ही लेदर बॉल क्रिकेट वरती पाल भरपूर चांगले स्लॉग स्वीप ऋषभ पंत असेल त्यानंतर जर विचार केला स्लॉग स्वीप साठी सूर्यकुमार यादव असेल ऑफस्टिकच्या बाहेर ऑन साइडला कलात्मक फटके खेळण्यासाठी देखील ते प्रसिद्ध तो झाला भाग इंटरनॅशनल क्रिकेटचा धावसंख्या जर पाहिली या मॅच मध्ये धावफलकावरती 23-23 स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला टर्न झालाय बॉल भरपूर फाईन निघून जातोय दी फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमा पार आणखीन एक दर्जेदार चौकार षटक क्रमांक तिसरा आणि कमेंट्री बॉक्स सेंड करून आपल्या सेकंड स्पेल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो सचिन धर्माचा हा बॉल भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय डॉट बॉल आलाय आणि एसएमचे पहिले पंच ज्याने आम्हाला डॉट बॉल देखील सांगितलाय सुनील फुलोर नाव आहे मॅन फ्रॉम नेतिवली सुनील दादांनाच आता मात्र पंचांची भूमिका पार पाडायला सांगावी लागेल कारण भरपूर चांगली पंचांची भूमिका ते पार पाडतात जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल आता स्माइल करतात हरकत नाही डॉट बॉल आहे धावसंख्या स्थगित आहे आणखीन एक डॉट बॉल चला आर्ग्युमेंट करू नका पंचांशी कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट होणार नाही जो पंचांचा इशारा असेल तो जो डिसिजन असेल तो अंतिम असेल 26 ऑन स्कोकार्ड उमसा एमटीसी भरपूर चांगलं कॅमेरा वर्क त्यांचं ऑपरेटिंग टीम मध्ये रोशन फराट कॅमेरामॅन काचा आणि त्याच्यासोबत मुख्य व्यासपीठावरती
कैमेरामैन तुम्हाला पाला मिळतोय दीपक कामलत सागर फराड मला तर वाटतंय लवकर घरी गेलत जेवणाची वेळ झाली त्यांची धावसंख्या धावफलकावरती विचार केला तर 27 57 54 ची गरज 27 लागला दरम्यानचा हा बॉल बॅक टू दी बॉलर ड्राइव करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये भरपूर चांगलं चेंडूचं कलेक्शन सचिन तुम्हाला पाहायला मिळतोय सौरभ गायकवाड हा हँडसम क्रिकेटर आहेत एन्जॉय करतात ते सामना आयोजन कमिटी मध्ये भरपूर मेहनत नितेश गायकवाड देखील असतील सातत्याने गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडतात त्यांच्या सुवर्ण हस्त अक्षरांमध्ये हे गुणलेखक भरलं जात नक्कीच ऍडव्होकेट आहेत पेशाने ऍडव्होकेट आहेत आणि एक भरपूर चांगले क्रिकेटर देखील आहेत रेग्युलर क्रिकेटमध्ये तुम्ही त्यांचा खेळ पाहत असाल भरपूर चांगल्या प्रदर्शनाने एक मैदान गाजवलं लाला सिंग यांना देखील विनंती करतो या आपण देखील व्यासपीठावरती लाला सिंग आणि दरम्यान तुम्ही पहिल्या मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालंय लागणार हा धक्का भरपूर मोठा बॅटिंग करत असताना टीम साईच्या सीसीला आपण आभार देखील मानूया डीजे यंगस्टर्स कारण ज्यांनी आमच्या आवाजाची सकाळच्या सत्रापासून काळजी घेतली प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन केलं जबरदस्त अप्रतिम संगीत ज्यांनी प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवलं आणि आम्हाला भरपूर चांगली साथ दिली कोणत्याही प्रकारे कंप्लेंट करावी लागणार नाही त्यांच्याबद्दल असं काम त्यांनी केलंय भरपूर चांगलं वर्क डीजे मास्टर डीजे यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतं आणि आता जी विकेट मिळाली आहे त्या विकेटसाठी 500 रुपये आल्यात मंगलमूर्ती या संघाकडून गोलंदाजासाठी अर्थात सचिनसाठी यावायचा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टॅप केला बॉलला चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका सुशांत पवार नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील तर 28 28 षटक तिसरं सचिन तुम्हाला पाहायला मिळतो अजूनही या षटकातला विचार केला तर 28 बघा पहिल्या षटकामध्ये 8 दुसऱ्यामध्ये 18 आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक व्हाइट बॉल आला त्या व्यतिरिक्त एकही धाव आली नाहीये आणि आता एक सिंगल आली येस ती ऍड केली नाहीये गुणलेखकाने आता ऍड होईल ती येस सिंगल आली 28 बघा आमच्या गुणलेखकांवरती आक्षेप तुम्ही घेऊ शकत नाही ऍडव्होकेट आहेत पेशाने चुकी होणं थोडस कठीण आहे ड्राईव्ह केलाय फटका चांगलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान एक सिंगल इथून मात्र चोरी करण्यात आली चोरटी धाव केली आहे कंप्लीट धावसंख्या 29 29 ऑफ स्कोकार्ट येस पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं प्लीज हेमंत शेठ गायकवाडांना विनंती असेल या हेमंत दादा आपण लवकर प्लीज खेळाडूंना पाणी हवं आहे चला हेमंत दादा लवकर जायचं प्लीज
नाही सॉन्ग डीजे मास्टरने जे पोहोचवलं सोडून मला गेलीस. क्रिकेट वरती प्रेम करा, क्रिकेट कधी सोडून जाणार नाही. मुलीवरती प्रेम करा, सोडून जाईल देखील, पण क्रिकेट सोडून जाणार नाही. क्रिकेटचा वेळ सुटता सुटत नाही. आमचे अनेक खेळाडू जर पाहिले तर सातत्याने काम सोडून क्रिकेट वरती कॉन्सन्ट्रेशन करतात, क्रिकेट खेळतात, जगतायत, आनंद घेतायत. काम करा ते देखील इम्पॉर्टंट आहे, कारण क्रिकेट खेळताना 8000 शूज तुम्ही वापरतात नक्की क्लिप व्हायरल झाली होती. तर बापाची चप्पल जर बाजूला तुटलेली असेल तर त्या 8000 शूजला महत्व नाहीये. 12 चेंडू आणि 25 ची गरज. 25 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज. थर्मानचा हा व्हाईट बॉल बघा, जेवढे अवांतर धावा तुम्ही खर्च कराल तितका जास्त स्ट्रगल तुमच्या गोलंदाजांना करावा लागेल. त्यामुळे अवांतर धाव खर्च केली गेली आहे. आणि आता मात्र येणारे चेंडू या मॅच मध्ये पाहिले तर 12 जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल. 24 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज. आता मात्र कोणता फलंदाज या अडचणीतून बाहेर काढेल आपल्या संघाला, अर्थात साईच्छाला, हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू फिरवण्यात आला बोटांच्या साह्यानं, टर्न केला बॉलला. शिवकल गोलंदाज भरपूर कमी तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, पण जे आहेत रेअरली तुम्हाला मिळतील ते भरपूर चांगले गोलंदाज. पोटांच्या साह्याने चेंडूला टर्न करण्याचं नाही, एका ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न ते होत असतात. इनस्विंग आउटस्विंग एकाच ऍक्शन मध्ये होतात, त्यामुळे असे गोलंदाज भरपूर कमी सापडतात. आणि या स्पर्धेतला मी तर म्हणेन पहिलाच गोलंदाज आहे जो या ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न करतोय. कट केलाय, लेट कटचा दर्जेदार फटवा, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक तिथे मात्र वेगाने पुढे सरसावले संदेश. चांगलं क्षेत्ररक्षण. आता समीकरण बदललं, 22 करायचं आहे आणि चेंडू शिल्लक असतील 10-10-22 समीकरण. दोन ते तीन मोठे फटके येणं भरपूर गरजेचं आहे, कारण कव्हरचं क्षेत्र खाली आहे, स्वीपर कव्हर खाली, कारण बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू त्यानंतर डीप मध्ये पाहिलं तर कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग, थर्ड मॅनला खेळाडू आहेत. क्षेत्र खाली कोणतं आहे तर ते स्वीपर कव्हरच असं, तिथेच तुम्हाला जर पाहायला गेलो तर धावा एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, कारण खाली क्षेत्रामध्ये तुम्ही सरकारी क्रिकेटला जितक्या धावा बनवाल तितकंच तुमच्या संघासाठी चांगलं, तुमच्यासाठी चांगलं आहे. अवांतर धाव आले, समीकरण बदललं, 21 करायच्या 10 चेंडूमध्ये. टीम साईडच्या उत्तरार्धामध्ये खेळते. यावेळेचा फुल टॉस बॉल, क्रॅकिंग ड्राय उल्लेख केला होता त्या गॅपचा, तर गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल झाली डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, संघर्षाचा शंख नाद फुंकणार आहात. सोशल मीडिया कोणाला कशी व्हायरल करायला सांगता येत नाही, हे गाणं देखील भरपूर चाललंय सोशल मीडियावरती. इंस्टाग्राम अनेक जणांना फेमस बनवलं आणि आपल्या या गावचं देखील पाहिलं तर यश गायकवाड असेल इंस्टाग्रामवरती, मेघराज देखील, येस मेघराज असेल, यश गायकवाड असेल, आपल्या तिसगावचं भरपूर प्रचलित त्यांच्या व्हिडिओ इंस्टाग्रामवरती फेमस आहेत. टीम टोटल एका धाव संख्येने, धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 38 16 गरज. ड्राईव्ह केल्या फटका लॉंग ऑन ला, क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. जर तरला महत्व थोडस कमी क्रिकेटमध्ये, 15 गरज अजूनही आणि 7 चेंडू या मॅच मध्ये, 7 चेंडू 15 गरज या बॉलवरती एक मोठा फटका गरजेचा, अर्थातच चौकार येणं गरजेचं आहे. गॅप आहे कुठे, बाकप्रती बोलर लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये तो गॅप तो शोधण्याचा प्रयत्न करतील का. फाईन लेग ची गॅप, थर्ड मॅच ची गॅप आणि त्यानंतर स्वीप कव्हर अर्थात पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक गॅप आहे. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठी आहे, त्या क्षेत्रामध्ये फटका खेळतात देखील, डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, कव्हर असेल, थांबले आणि पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता. डॉट बॉल आलाय, पंचांचा इशारा, येणारे चेंडू 6 या मॅच मध्ये. आणि जिंकण्यासाठी जर विचार केला तर 15 धावांची गरज असेल. 15 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 6 डिलिव्हरीज. चला बी फास्ट, थोडं स्पीडअप करायचं आहे, ऑर्गनायझरची सूचना आली आहे स्पीडअप करायचं टीम केदार 11 बी फास्ट.
साईच्या 11 संघ तुम्ही पाहतात बॅटिंग करतो उत्तरार्धामध्ये आतापर्यंत बनवला धावा 39 लक्ष्य आहे 54चा आणि त्यामुळे 15 धावा या षटकामध्ये करणं गरजेचं आहे. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम त्यामुळे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 15 धावा करणं गरजेचं आणि जबाबदारी कोणावर दिली तर गोलंदाज मात्र तुम्हाला पाहायला मिळतात एक वेगळ्या अनोख्या हेअरस्टाईल मध्ये प्रणय पंधराची गरज 6 चेंडू शिल्लक प्राणा तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू 15ची गरज असताना पहिलाच बॉल आत आलाय वॉर बॉल इन स्विंगर टप्पा पडलाय कुठे बॉल आलाय कुठे हातभर बॉल वळवलाय गोलंदाज प्रणय तुम्हाला पाहायला मिळतोय शैली आहे गोलंदाजाकडे हेअरस्टाईल अनोखी आणि गोलंदाज देखील अनोखा आहे काय गोलंदाजी करतोय अफलातून दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये कुशल आहेत आणि आता तुम्ही पाहिला इन स्विंगरचा एक जबरदस्त नमुना इथे नो बॉल पिचच्या बाहेर हे संपार पिचच्या बाहेर बॉल पिच केला त्यामुळे मात्र इथे नो करार दिला गेला एक धाव आली आहे आणि 14 धावांची गरज असेल 5 चेंडू या मॅच मध्ये 5-14 समीकरण कोणत्या संघाच्या बाजूने झुकता स्टेप आउट केलाय ड्राइव फटका चांगला मिड विकेट क्लिअर केलाय आणि हा बॉल जातोय मिड विकेट सीमा पार संघर्षाचा हा चार धर्माचा हा फटका हा देखील स्ट्रोक भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळेल गॅप भरपूर मोठा नाही धावांचा तोटा एक ब्रॅडेड चार स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसला ही धाव चोरटी कंप्लीट रात्रीच्या सत्रामध्ये करण याचा उल्लेख करत असतो सकाळच्या सत्रामध्ये जर एकदा चोरली गेली तर करण नेहमी उल्लेख करतो दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी पण करण रात्रीच्या सत्रामध्ये एका धावेची चोरी गेली गेली आहे आता मात्र सामन्यामध्ये जर पाहिलं तर समीकरण शिल्लक आहे या मॅच मध्ये चेंडू आता शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 5 धावांची 3-6 ची गरज असताना दरम्यान ही सिंगल 2 चेंडू आणि 5 ची गरज सामना होता कुठे सामना आला कुठे ज्या प्रकारे पहिलाच बॉल हाताळला गेला होता गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून कुठेतरी वाटलं होतं की हा गोलंदाज एकतर्फाई मॅच काढून देतोय की काय पण त्यानंतर अफलातून बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली 2 चौकार तुम्ही पाहिले सुशांत पवारच्या बॅटमधून पवार की पॉवर आम्हाला मात्र पाहायला मिळाले धर्मांचा हा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न व्हाइट बॉल जरूर आहे पण विकेट सह पतन होत आहे मैदानाच्या आतमध्ये हा बॉल ग्राह्य धरला जाईल आणि ते मात्र विकेट गमावले नाराज स्वतःवरती निराश एक धाव जरूर मिळाली 5 करायच्या होत्या 1 चेंडू या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज 4 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग लास्ट रिमेनिंग डिलिव्हरी 1 चेंडू 4 ची गरज असताना चौकार ठोकला होता तो म्हणजे करणने सामना जिंकून दिला होता ड्रीम 11 संघाला अजूनही आठवतो तो सामना 2 चेंडू 9 ची गरज असताना एक व्हाइट बॉल आदळला त्यानंतर सलग 2 चौकार करणच्या
बात मधून आलेत त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये काही अशक्य नाहीये, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं असा हा क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, एका मिनिटाला हिरो दुसऱ्या मिनिटाला झिरो बनवण्याचं काम हा क्रिकेटचा खेळ करतोय. त्यामुळे एक चेंडू या मॅच मध्ये, चार धावांची गरज, सामना कोणताही संघ जिंको क्रिकेटचा विजय मात्र इथे नक्कीच होईल. बोलत यार, एक चेंडू चारची गरज आहे, एक चेंडू चारची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय जबाबदारी, एक चेंडू चारची गरज. या मॅचचं अस्तित्व या बॉल वरती, ऑफस्टिकच्या बाहेरून फटका खराब, सामना फिनिश. ही मॅच इथे मात्र जिंकली आहे ती म्हणजे टीम केदार इलेव्हन ने. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम केदार इलेव्हन. लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आणि मगच मैदान सोडायचं. काय सामना जिंकला केदार इलेव्हन संघानं. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम केदार इलेव्हन आणि हार्डलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कौतुक आणि आभार टीम साईच्या सीसी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जर विचार केला तर ज्याच्या बॅट मधून तीन चौकार आले तोच तिसऱ्या क्रमांकावरती खेळणारा